नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या विधानसभेचे वारे जोरदार सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आपल्या आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीच कसा विकास करू शकतो हे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने सांगत आहे. परंतु या दोन्ही आघाड्यांमध्ये खरंच कोणते सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, नव्हे तर महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी फायद्याचे आणि महत्त्वाचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्यापैकी अनेक शेतकऱ्यांचा खरंच संभ्रम पण झाला असेल की खरंच कोणाला मतदान करायचं, कोणतं सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूयात शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण, महायुती की महाविकास आघाडी. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विजेचा तुटवडा होता. शेतकऱ्यांना दिवसा वीज न दिली जाता रात्री दिली जायची. 8-8, 12-12 तास लोडशेडिंग असायचे. अशातच शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन शेतात जाऊन शेताला पाणी पाजावे लागायचे. परंतु कधी मोटर चालू केली की लगेच लाईट जायची म्हणून शेतकरी हैराण झाला होता. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने महायुतीच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी 24 तास उच्च दाबाने वीज पुरवठा केला जात आहे. म्हणून या ठिकाणी महायुती शेतकऱ्यांसाठी खरा मित्र आहे हे स्पष्ट दिसून येते. शेतकरी मित्रांनो, 2019 जनतेने भाजपा महायुती सरकारला पूर्ण बहुमत दिले होते. तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि इथेच शेतकऱ्यांसाठी संकटं वाढत गेली. दिवसभर भारनियमन, रात्री शेतात पाणी द्यायचं तर लाईटच गायब, एक दुसऱ्या शेतकऱ्याने बिलं थकवलं तर डायरेक्ट त्याची DP उचलून DP बंद करायची, तसेच शेतकऱ्यांवरती भरमसाठ बिले लादली जायची. मला सांगा शेतकरी बंधूंनो, शेतकरी विजेशिवाय कशी शेती करू शकेल? शेवटी शेतकरी विजेशिवाय तडफडत राहिला आणि म्हणून या लबाड महाविकास आघाडीचे हेच होतं शेतकरी विरोधी धोरण. त्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर ना वीज मिळाली, ना शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली, त्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आणि तरीही सरकार गप्प राहिलं. त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून गेलं. शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली गेली. महायुती सरकारनं लोडशेडिंग हा विषयच काढून टाकला. आज महाराष्ट्रातील खेडोपाडी पूर्ण क्षमतेने 24 तास शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध आहे. महायुती सरकारनं सौर ऊर्जेवर चालणारी पंप योजना आणली, त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप योजनासुद्धा राबवली, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांचा आणि गावागावांचा विकास हेच महायुती सरकारचं धोरण आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत असून वीज बिले माफसुद्धा करण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे आहे. शेतकरी सुखी तर राज्य सुखी. म्हणून शेतकरी मित्रांनो, आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा खरा शेतकरी विरोधी कोण आहे. आणि आमचे असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवभारत TV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.